सांख्यिकी हा शब्द म्हणजे आपल्या संख्यांशी निगडीत असा वाटतो. आता संख्या 1, 2, 3, 4, 5 संख्यांचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, ऋण संख्या, धन संख्या, वास्तव संख्या, ठीक आहे, आपल्याला इतकं खोलात जायचं नाही. परंतु सांख्यिकी या प्रकरणामध्ये सरासरी सरासरी काढणे. आता उदाहरणार्थ सचिन तेंडुलकरने 10 ओव्हरींमध्ये 1 शतक पूर्ण केलं. मग प्रत्येक ओव्हर, आता एक ओव्हर किती रनांची, आपलं किती बॉलांची असते, तर 6 बॉलांची असते. मग प्रत्येक ओव्हर मध्ये सचिन तेंडुलकर सारखेच रन काढत असतील का? नाही. एखादी ओव्हर मीडियम जाते आणि एखाद्या ओव्हर मध्ये भरपूर रन निघतात. तर त्याप्रमाणे सरासरी जर विचार केला, आता सरासरीचं सूत्र आहे सर्व प्राप्तांकांची बेरीज. आता प्राप्तांक म्हणजे काय शिकवतो? भागिला एकूण प्राप्तांकांची संख्या, हे पण शिकवतो. एक उदाहरण आहे आपल्या पुस्तकातलं आहे. निनाद नावाचा एक विद्यार्थी खूप हुशार आहे तुमच्यासारखा, तो दररोज वाचन करतो, पुस्तक वाचतो. एका पुस्तकाच्या दररोज वाचलेल्या पृष्ठांची संख्या बघा, तो एका दिवशी 60 पानं वाचतो. तुम्ही किती वाचतात ते तुम्हाला माहिती. दुसऱ्या दिवशी तो 50 पेज वाचतो, पानं म्हणजे पेज. मग तिसऱ्या दिवशी 54, त्याच्या पुढच्या दिवशी 46, 50 अशी त्याने पुस्तकाच्या वाचलेल्या पानांची संख्या. आणि वाचन हे विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे का? जो वाचन करतो त्याच्या ज्ञानामध्ये भर पडते आणि ते ज्ञान त्याला भविष्यात आयुष्यात खूप कामात येत. त्यामुळे वाचन हे प्रत्येकाने केलं पाहिजे. खूप चांगला दिसतो निनाद तुमच्यासारखा. आता उत्तर काढायचं, आता त्याने बघा अशी आहे तर सरासरी काढा. मग आता या ठिकाणी सरासरी मला काढायची, इथं 60 आहे, मग दुसऱ्या दिवशी 50, 54, 46, 50. आता किती दिवस त्याने वाचन केलं हे लक्षात येतं. 1, 2, 3, 4, 5 पाच दिवस वाचन केलं म्हणून भागीला 5 एकूण प्राप्तांकांची संख्या किती आली इथे? 5. आता आपल्याला 60 50 54 50 या सर्वांची काय करायची आहे बेरीज. 6 4 10 5 1 7 4 10 20 20 7 26 म्हणजे 260 260 भागीला 5 म्हणजे या प्राप्तांकांची आपण काय केली? बेरीज केली. आणि त्या बेरीजला 5 ने भाग देतोय. आता 260 भागीला 5 5 5 25 1 5 2 10 म्हणजे सरासरी किती आली? 52. तर अशा पद्धतीने ही सरासरी काढतात.